कसला आदित्य शेंबड्या मुलांचे प्रश्न मला विचारतो तू? सन्माननीय आशिष शेलार, भारतीय जनता पक्षाचे मुंबईचे अध्यक्ष, सन्माननीय उपाध्यायजी, त्यानंतर दक्षिण मुंबईचे जिल्हाध्यक्ष चिंतनकर, उपस्थित सर्व मान्यवर पत्रकार आणि उपस्थित महिला वर्ग आहे सभेसाठी, बंधू भगिनीनो, मित्र, लोकसभा प्रवास ही भारतीय जनता पक्षाची नवीन संकल्पना, ही आम्हा सर्व केंद्रीय मंत्र्यांना ज्या मतदारसंघात 2019 भाजप ती जागा जिंकू शकली नाही किंवा पराभव झाला अशा देशातल्या 144 जागा आहेत, त्या 144 जागा आहेत तिथे केंद्रीय मंत्र्यांना प्रत्येकी 2-2 मतदारसंघ देऊन त्या निवडणुका 2024 तिथला खासदार भाजपचा यावा म्हणून त्याची पूर्वतयार करण्यासाठी हा प्रवास आहे. आणि तो प्रवास करत मी दक्षिण गोव्यावरून दक्षिण मुंबईत, हा दुसरा दिवस आहे माझा, एक दिवस यापूर्वी झाला आणि मी आज आलेलो आहे. सकाळी बांबुलातला महादेवाचं दर्शन घेऊन मी कार्यक्रम करत काळा चौकीला येऊन पोचलो. इथे यावं, पत्रकार बांधवांना भेटावं, येणाऱ्या निवडणुकीच्या युक्तिवादाचे धडे घ्यावेत या स्तुत्य हेतूने मी ही प्रेस घेतलेली आहे. मी एकच सांगतो या लोकसभा प्रवासाच्या संबंधी, माझ्याजवळ दक्षिण गोवा आणि दक्षिण मुंबई आहे. मी तिकडेही 2 जाऊन आलो आहे, इथेही दुसरा दिवस आहे. हे दोन्ही मतदारसंघ 2024 भारतीय जनता पक्षाला मी निवडून दिल्याशिवाय राहणार नाही हा माझा निर्धार आहे. आणि म्हणूनच आज जाहीर करतो की दोन्ही मतदारसंघ भाजपचे निवडून आले असे समजायला हरकत नाही. आणि म्हणून तो प्रचार करत आज इथपर्यंत आलेलो आहे. तुमच्या प्रेसनंतर या ठिकाणी सभाही आहे. आता राजकीय जे असेल ते तुम्ही प्रश्न विचारा, तुमच्या प्रश्नाला उत्तर मी देईन. आता माझ्याकडे कायदा आणि सुव्यवस्था नाही आहे, त्यामुळे तिकडच्या हिंगोली विंगोली जालना बिलना आता तिथे काय घडलं आणि काय ते मला वास्तव काहीच माहीत नाही, त्यामुळे मी त्यावर भाष्य करणं बरोबर नाही. नाही, मी मुंबईवरून आलो इथे येण्यासाठी 7 रस्त्यावरून, तिथे अर्थळ जेडवरून येताना आवाज आला तर म्हटलं बाहेरून पण काय आवाज करतायत बाबा, थांब मी येतो वाट पा म्हणून. नाही, बाहेरच्याने आत येतोय, जरा मला सांभाळून घे म्हणून सांगितलं. मला कशाला नाही, मला येणार नाही ही भाषा त्यांनी आमच्या माननीय पंतप्रधान माननीय अमित शहांबद्दल वापरली ज्याने ज्याने, त्यांना माझ्याकडून मदत का काहीच नाही मिळणार, काय मिळणार नाही. मी कडवट आहे, असतो तिथे 100% असतो. आणि हे असलं काय रस्त्यावर हिंमत असेल, किती वेळा झालं मातोश्री सोडत नाही, बाहेर पडत नाही, 20 चालत नाही, डॉक्टरने सांगितलं 20 21 टाकवायचं नाही, आणि तो कसली हिंमत बिंमत काढतोय. शिवसेना आहे कुठे? उद्धव ठाकरेचा गट, हा ते 2 असल्यामुळे ते
इंटू ब्रॅकेट बोलावं लागतं. कुठले ठाकरे? दोन दोन ठाकरे आहेत ना. हा उद्धव बाळासाहेब ठाकरे आमचे पण ठाकरे आहेत ना, म्हणून बोललो. काय केलं शक्ती प्रदर्शन? म्हणजे मग सगळे एकत्र येऊन म्हणजे शक्ती तयार होत नाही, भांडाभांडी आहे त्यांच्यात, मत ऐक्य कुठे आहे? त्याला शक्ती प्रदर्शन म्हणत नाही. जे जास्त कमजोर असतात ना ते असे एकत्र येऊन दाखवतात एकमेकाची उब मिळाली आहे, आमच्या शक्तीत आली आहे. शक्ती भारतीय जनता पक्ष केंद्रात सत्ता आहे, महाराष्ट्रात सत्ता आहे, देशातील जास्तीत जास्त राज्यात सत्ता आमची आहे. आणि म्हणून ही तर निवडणूक एक पोटनिवडणूक आमच्यासाठी मोठं काही नाही आहे, आम्ही हे समजत. पण त्या शक्ती भिकते आणि उद्धव ठाकरेची भाषा सुधार म्हणा. हिंमत असेल तर मैदानात येऊन दाखवा, हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा. आता आम्ही पाडलं ना, आता वो तो मैदानात येऊन, आता मैदानात आहे. मातोश्री सोड तरी म्हणा, मातोश्रीला दरवाजा उघडून बाहेर तरी बघ ना जग कसं आहे, मैदानं कशी असतात, रस्ता कसा असतो. त्या उद्धव ठाकरे पावं उगाच बडबड करू नको. कसला आदित्य शेंबड्या मुलांचे प्रश्न मला विचारतो तू. मराठी दांडियानंतर आता मराठी दिवाळी सुद्धा सुरू होणार आहे आणि वरळी या ठिकाणी आमची दिवाळी तर मराठीच आहे, त्यात करायचं काय? दांडिया नव्हता आमचा, वरळीमध्ये फोकस केलेला आहे. वरळीला ए बघा, भाजपचा तो उपक्रम आहे, वळी कोणाची नाही आहे. वळी मुंबईत येते आणि मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे. आणि मुंबई महाराष्ट्राचा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री भाजप आणि शिंदेगडाचा आहे, त्यामुळे यांचं काय राहिलं नाही आहे. आता आता राज्य गेलं, मुंबई गेली, आता वळी आली का? नंतर मातोश्री येईल. आता मी पहिलंच सुरुवातच तिथून केली, दक्षिण मुंबई भाजपचाच खासदार असणार आणि मुंबईत एकही खासदार शिवसेनेचा येणार नाही याची आम्ही काळजी घेऊ.